आता बातमी आहे मुंबईकरांसाठी चिंतेची, कारण पुण्यापाठोपाठ आता मुंबईवर देखील पाणी कपातीचं संकट ओढवलंय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 1,00,000 दशलक्ष लिटर पाणी इतका साठा कमी असल्यानं मुंबईला पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीमध्ये कोणत्याही चर्चेशिवाय निवेदनपत्रक काढत पाणी कपात लागू करण्यात आली आहे. आजच्या बैठकीमध्ये पाणी कपातीचा कालावधी निश्चित होणार आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीनं फक्त 10% पाणी कपात लागू होईल असं सांगितलं जात असलं तरी देखील मुंबईकरांना 25% पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. पण विरोधी पक्ष हे पाणी कपाती विरुद्ध आक्रमक झालेत. मुंबईकरांवर पाणी कपात लागू करण्यापूर्वी 5-स्टार हॉटेल, स्विमिंग पूल यांचं पाणी कमी करा अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे. तर पाणी कपातीबद्दल स्थायी समिती समोर खुलासा करावा असं स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितलंय. पहिले तो ऐसा करा, तुम्ही जे 5-स्टार हॉटेल आहे आणि जे स्विमिंग पूल सगळं आहे त्याचे पाणी कपात करायला पाहिजे, पाणी द्यायला नाही पाहिजे. मुंबईमध्ये लोकांना पियायला पाणी नाही, तुम्ही कपात करतात. आणि स्विमिंग पूलला तुम्ही ते जे पाणी पितात ते तुम्ही स्विमिंग पूलला देणार आहे काय? यामध्ये कुठे ना कुठे आता जे 5-स्टार हॉटेल आहे, इंडस्ट्रियल मोठे मोठे हाऊसेस आहे, त्याला पूर्णपणे पाणी कपात करायला पाहिजे. आणि माझा स्पष्ट मत आहे, पाणीचे दर कुठे ना कुठे आता कमी करायला पाहिजे असं माझं मागणी. ॲक्च्युअल परिस्थिती काय आहे, कशामुळे 10% पाणी कपात आपण करतो आणि ही किती दिवसापर्यंत राहणार आहे आणि किती त्यानंतरची आपली भूमिका काय राहणार आहे प्रशासनाची पाण्याच्या बाबतीमध्ये, या संपूर्ण बाबी आम्ही विचारतो. जो आहे त्याचा आढावा घ्यावाच लागणार आहे की कारण आज जर प्रशासन 10% पाणी कपात करत असेल तर येणाऱ्या काही 1-2 महिन्यानंतर निश्चित अवस्था काय असणार आहे त्या बाबतीतली विचारणा करणं किंवा त्या बाबतीमध्ये संपूर्णपणे माहिती घेणं आमचं काम आहे. ती माहिती आम्ही घेतल्यानंतरच त्यामध्ये काय सुधार करता येईल का किंवा काय निर्णय घेता येईल त्यानंतर तपासून घेऊ. आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आमच्या प्रतिनिधी सीमा दाते सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सीमा, अगदी नोव्हेंबर महिन्यामध्येच मुंबईवरती पाणी कपातीचं संकट ओढवलेलं आहे, मुंबईकरांचं काय म्हणणं आहे? सीमा, माझा आवाज आपल्यासोबत आपल्यापर्यंत पोहोचतोय का? नक्कीच तृप्ती. खरं तर काल स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव जो आहे तो आणला होता, मात्र यावर कोणतीही चर्चा झाली नाही आणि अखेर उशिरापर्यंत मुंबईमध्ये पाणी कपात जी आहे ती जाहीर केली. आजपासून मुंबईमध्ये एकूणच 10% पाणी कपात जी आहे ती होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2019 पर्यंत म्हणजे जुलै महिन्यापर्यंत ही पाणी कपात जी आहे ती सुरू असणार आहे. जोपर्यंत मुंबईत पाऊस येत नाही तोपर्यंत ही पाणी कपात सुरू असणार आहे आणि या सगळ्यांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे. कारण मागच्या वर्षी जो पाणीसाठा होता त्या पाणीसाठ्यापेक्षा यावर्षी तलावांमध्ये 15% पाणीसाठा जो आहे तो कमी आहे आणि यामुळे प्रशासनाला खरं तर पाणी कपातीचा निर्णय जो आहे तो घ्यावा लागला. पण या सगळ्या जर मुद्द्यात आपण पाहिलं तर जे मुंबईकर आहेत त्यांना मात्र पाणी कपातीमुळे अनेक त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय सांगाल, 10% पाणी कपात मुंबईत केली आहे, काय वाटतं, त्रास होईल का? आम्हाला खूपच त्रास होईल. याचा पाणी तर पाहिजे, पाण्याशिवाय कसं काय राहणार आम्ही. मी काय वाटतं पाणी कपातीमुळे काय त्रास होईल, मुंबईकरांवरती काय परिणाम होतो? पाणी नसलं काहीच काम होत नाही ना, सगळं प्यायला पाणी तर पाहिजे पहिलं. बस काय वाटतं पाणी कपातीमुळे परिणाम होतील का मुंबईवरती? हा, परिणाम होतील. हा काय, आम्हाला तर पाणी पाहिजे ना. पाणी नाही असता तर भांडं कसं धुवायचं, कपडं कसे धुवायचं, मुलं कसे नहायचे, जेवण कसं करायचं, त्रास तर होईल. मेन तर पाणीचा प्रश्न आहे आणि आम्हाला पाणी पाहिजे. मी अचानकपणे ही पाणी कपात घोषित केली आहे महापालिकेनं, काय वाटतं हे योग्य आहे का? योग्य नाही आहे. पाणीच नसलं तर काय करणार, जीवनात पहिलं महत्वाचं पाणी पाहिजे ना सगळ्याला. लहान मुलांना पण पाणी पाहिजे. तर जन्मलेलं मुलं असेल त्याला सुद्धा धोते ते का नाही, मग त्याला तरी पाणी कुठला आणायचं? पाणी कपात असलं तर किती पाणी भरायचं माणसाने? हा, पुढचा पावसाळा येईपर्यंत ही पाणी कपात सहन करावी लागणार आहे मुंबईकरांना. कुठेतरी त्रास वाढेल. काय सांगायचं, पाऊस कमीच आहे ना, त्यामुळे आता काय हा निर्णय घेतला, आता बघू काय होत आहे ते. नक्कीच तृप्ती. खरं तर
मुंबईमध्ये जो परतीचा पाऊस असतो तो फार कमी झालाय आणि यामुळे जे धरणातले साठे आहेत जे पाण्याचे स्रोत आहेत ते फार कमी आहेत. गेल्या वर्षी तुलनेमध्ये जेवढं पाणी होतं त्यापेक्षाही 15% पाणी जे आहे ते तलावांमध्ये कमी आहे आणि परिणामी यामुळे प्रशासनाला हा निर्णय जो आहे तो घ्यावा लागला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव जो आहे तो मांडला गेला मात्र यावर कोणतीही चर्चा झाली नाही आणि काल उशिरा स्थायी समितीच्या संमतीविना मंजुरीविना खरं तर पाणी कपातीचा निर्णय जो आहे तो महापालिका प्रशासनानं घेतलेला आहे आणि त्यानुसार आजपासून मुंबईमध्ये 10% पाणी कपात जी आहे ती लागू झाली आहे. तृप्ती नक्कीच आणि या पाणी कपातीचा त्रास मुंबईकरांना होणार हे निश्चितच. धन्यवाद सीमा या संपूर्ण माहितीसाठी. मुंबईकरांवरती पाणी कपातीचं संकट ओढवलेलं आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 1,00,000 दशलक्ष लिटर इतकाच पाणी साठा असल्यामुळे मुंबईवरती पाणी कपातीचं संकट ओढवलेलं आहे आणि यामुळे मुंबईकरांमधून नाराजी व्यक्त होती आहे.